भीम युवक क्रीडा मंडळ आणि एसपी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा थाटात पार पडला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून बुद्ध आणि धम्म या पुस्तकाचं प्रकाशन सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली काळे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्या म्हणाल्या की समाजानं बाबासाहेबांना पहिल्यांदा डोक्यात घ्यावं आणि नंतर नाचावं, मात्र समाजानं आधी शिक्षण घेतलं पाहिजे, तरच बाबासाहेबांच्या विचारानं समाजाची प्रगती होईल. प्रतिष्ठाननं घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आज खरी गरज आहे, असं मतही सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली काळे यांनी व्यक्त केलं. अभिनंदन करते की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतला. या ठिकाणी बुद्ध आणि हिज धम्म या पुस्तकाचं, या ग्रंथाचं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. बनसोड साहेबांनी सांगितलं की या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे आणि तो सर्वांनी वाचला पाहिजे. म्हणजे जे माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे काही तत्वज्ञान आहे ते या ग्रंथामध्ये आहे. आणि आपण चांगली एक परंपरा या ठिकाणी करत आहात. आंगळे साहेबांनी आता सांगितलं की आम्ही 55 वर्ष झाली गेली जयंती साजरी करतोय आणि सोलापूरला सुद्धा चांगला इतिहास आहे. मी आल्यानंतर वाचलं बाबासाहेबांची जयंती इथे 1955 सालीच साजरी केली गेली. म्हणजे बाबासाहेब हयात असतानाच या ठिकाणी जयंती साजरी केली आणि आपण ही परंपरा पुढे नेत आहात. नुसताच नाचण्या गाण्यामध्ये दंग नाही आहे, तर आधी वाचूया आणि नंतर नाचूया या उक्तीप्रमाणे आपण हा ग्रंथ. यावेळी सिद्धेश्वर पानगळे, धम्मपाल माशाळकर, सुनील साबळे, केडी कांबळे, उत्तम गोरसे, दिलीप थोरात, जीवन हिप्परगीकर, शिवाजी बनसोडे, सूरज साबळे उपस्थित होते. यावेळी लहान मुलांना मिठाईचं वाटप करण्यात आलं. आभार प्रदर्शन सिद्धेश्वर पानगळे यांनी केलं.